असं आहे की सीड सेलिंग हा जो इश्यू आहे हा शेवटच्या दिवसापर्यंत चालत राहत आहे. अजूनही एक दोन जागेबद्दलचं महाराष्ट्रामध्ये विषय आहे, ते हायकमांड आमचे संपर्कात आहेत आमच्या दोन्ही अलायन्सबरोबर. आमचे मित्रपक्ष आहेत, त्यांच्या पण चालूच आहे चर्चा. आणि त्यामुळे जवळपास आता हे सगळं समाप्ती जागा वाटपाच्याकडे आम्ही चाललेलो आहोत. आणि आता महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्र महाविकास आघाडीला जिंकणं ही आमची भूमिका आहे. तुम्हाला ते आकडे कुठून येतात मला माहिती नाही, माध्यमामध्ये असं काही ठरलेलं नसतं, पण तुम्ही लोकांनी कधी ते आकडे तुम्ही टाकत राहतात, आम्ही बघत राहतो. सोलापूर दक्षिणमध्ये जी टायपिंग मिस्टेक झाली आहे ती टायपिंग मिस्टेक आम्ही करू शकतो असं संजय राऊत बघा, आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे, त्या पातळीवर ती चर्चा होईल असं मला वाटतं. यामध्ये राज्य म्हणून आम्ही काही त्याच्यावरची प्रतिक्रिया देणार. त्यांनी तुम्हाला आपण पाहिलं असेल की संजय राऊतांनी सांगितलंच आहे की आम्ही दर्यापूरच्या योजनेत इग्रज दिलेला आहे असं त्यांनी सांगितलं, विषय संपला. बघा हे थोडे दिवस चालत राहणार आहे, भाजपमध्ये तर कपडे फाडतात आहेत, आखरी हे सगळी प्रक्रिया चालत राहणार आहे. याला तिकीट मिळाली नाही तर तो नाराज, त्याला मिळाली नाही तर तो नाराज, आणि त्याला मिळाली तो आनंदात असतो. तर त्यामुळे हे सगळी प्रक्रियाचा भाग आहे. असं त्यांची नाराजी काय असेल त्यांचं व्यक्तिगत मत आहे. मग आम्ही म्हणायचं की कोकणात आम्हाला काहीच मिळालं नाही, पण हा विषय नाही आहे. संजय राऊतांनी ह्या सगळ्या विषयाला क्लोज केलं पाहिजे. आता विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतांनी आता आपली भूमिका विरोधकांच्या तर आपली तोप जास्त टाकली पाहिजे असं माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. बघा त्या त्या पक्षाचे त्यांचे निर्णय असतात, त्यामुळे मी आता त्याच्यावरची काही प्रतिक्रिया देणं ही काही भूमिका नाही. आणि विरोधी पक्ष मला काही बिनविरोध निवडणूक तिथं निवडून येऊ देणार नाही, कुणी तर कॅन्डिडेट ठेवणारच आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातला अंतर्गत ही बाब आहे. त्याच्यामुळे उद्या आखरी तारीख आहे फॉर्म भरायची, त्यामुळे ते लोक काय निर्णय घेतील तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना.